नमस्कार, मी संबोधा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूया पाणी तालुक्यातील काही महत्वाच्या घडामोडी. पाणी शहरात सध्या नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहत असून चंद्रकांत चेडी व अर्जुन भालेकर यांनी शहर विकास आघाडीचा सक्षम पर्याय जनतेपुढे ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर 15 फेब्रुवारी रोजी साजरा झालेल्या चंद्रकांत चेडे यांच्या वाढदिवसाला मित्र अर्जुन भालेकर यांनी प्रभागातील नागरिकांसाठी विविध ठिकाणी बाकी बसवली, तसेच प्रत्येक घरासाठी डस्टबिनचे वितरण करत अनोखा पद्धतीने मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पाणी तालुक्यात वीज वितरण कंपनीची थकबाकी सुमारे 352.47 कोटी रुपयांवर गेली आहे. यात सर्वाधिक थकबाकी कृषी पंपाची सुमारे 347 कोटी रुपये आहे. त्याखालोखाल घरगुती ग्राहकांची थकबाकी 2.54 कोटी रुपये आहे. रकमेच्या वसुलीसाठी वीज वितरणाचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहे. पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने श्यामची आई कृतज्ञता सोहळा गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारीला राळेगाव सिद्धी येथे ट्रेनिंग सेंटरच्या सभागृहात दुपारी 2 वाजता होणार असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते श्रीमती कलाबाई दौंडकर आणि महाराष्ट्रातील प्रथित यश कवी भरत दौंडकर या माता आणि पुत्राचा गौरव करण्यात येणार आहे. पाणे तालुक्यातील देवी भोईरे 3 शाळा खोल्यांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य ऍडव्होकेट आझाद ठुबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष विकास सावंत होते. देवी भोईरे जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत मुलांना बसण्याकरता जागा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला ठुबे यांनी 3 खोल्यांसाठी 22,11,000 मंजूर केले. पाणे तालुक्यातील पळवे बुद्रुक येथे गणेश जयंती निमित्त दरवर्षी राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन असते, परंतु यावर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा झाली नाही. गणेश मंदिरात नवीन गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. या बातमीपत्रात वेळ झाली ते सामन्याची ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.